सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 चा बिगुल वाजला असून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाने शेतकरी विकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जगन्नाथ शेठ खैरनार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून उपबाजार नांदूर शिंगोटे मार्केटचा विकास साधला आहे. जगन्नाथ खैरनार हे व्यापारी मतदारसंघाचे संचालक असताना उपबाजार नांदूर शिंगोटे मार्केट व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार व्यापाऱ्यांचा मुद्दा लावून धरल्यामुळे संपूर्ण नांदूर मार्केटमध्ये काँक्रीटीकरण झाले. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असून संरक्षण भिंत पॅक बंद, दोन्ही गेट, 24 तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, तसेच लाईट गेल्यावर जनरेटरची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जगन्नाथ खैरनार यांना व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. रमण गायकवाड, येथे मार्केटमध्ये 24 तास आम्हाला स्वच्छ पाणी द्यायचं उपलब्ध असतं आणि शौचालय बी स्वच्छ असतात 24 तास, ते आम्हाला 24 तास उपलब्ध असतात. रवींद्र वामन त्रिभुवन, इथं 24 तास पाणी उपलब्ध राहतं आणि संडास बाथरूम बी आहे, पाणी स्वच्छ जारचं उपलब्ध आहे आम्हाला 24 तास इथं. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता येत्या 28 तारखेला कब्बशी या निशाणीवर मतदान करून आमदार कोकाटे साहेबांच्या पॅनलला विजय करण्याचे आवाहन यावेळी दशरथ खैरनार यांनी केले. नमस्कार, मी दशरथ जगन्नाथ खैरनार नांदूर शिंगोटे मार्केट यार्डमध्ये आज पत्रकारांच्या समितीत उपस्थित आहे. ज्या आमदार माणिकराव कोकाटे यांच्याविषयी ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या होत्या त्या संदर्भातले इन्व्हेस्टिगेशनसाठी इथे सर्व सुविधांचा काय अभाव आहे असं त्यांना दाखवण्याचा जो तालुक्याला प्रयत्न केला तो चुकीचा असून सदर याची पूर्ण माहिती पत्रकारांनी इथं स्वतः येऊन घेतली. मार्केटचं झालेलं काँक्रीटीकरण, पिण्यासाठी व अवेलेबल असलेले 24 तास जार, संडास बाथरूम, इथं मार्केटची सुखसुविधा, आज ह्या मार्केटला सर्व व्यापाऱ्यांना 30 ते 40 हजार पिशव्या आवक असतानाही एका दिवसात कुठेही खड्डा नाही, कुठेही गाडीचं नुकसान नाही, शेतकऱ्याला कुठं अडचण येणार नाही, या संदर्भात सर्व काळजी घेऊन इथं पूर्णपणे CCTV अंतर्गत मार्केट चालतं. अशा मार्केटची सगळी सुविधा असताना त्यांच्यावरती खोटे नाटक आरोप करणं चुकीचं आहे. आपण स्वतः येऊन बघा नांदूर शिंगोटे मार्केटला, रात्री 3-3 वाजेपर्यंत लोडिंग चालतात, लोकांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि आज त्यांनी केलेल्या सुविधांमुळे हे शक्य झालं आहे की 40-40 हजार मार्केटला आलेली पिशवींना शेतकऱ्यांचा 9 वाजेपर्यंत प्रत्येक शेतकरी घरी पोचतो आहे आणि प्रत्येकाला व्यवस्थित रीतीनं इथं प्रत्येकाला गाडी काढण्यासाठी सुविधा आहे. इथं व्यापाऱ्यांना कुठलीही अडचण यायला तयार नाही आहे अशा पद्धती आणि व्यापाऱ्यांना जी जी अडचणी येणार आहे त्या संदर्भामध्ये स्वतः कोकाटे साहेब जातीने लक्ष घालून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. शेतकरी, मापारी, हमाल, व्यापारी, सर्व मार्केट संदर्भातील सर्व घटकांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की येत्या 28 तारखेला आपण आपलं अमूल्य मत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठीशी उभं राहून शेतकरी विकास पॅनलच्या कब्बशी या निशाणीवरती सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाचं टायमिंग आहे, त्याच्या आतमध्ये येऊन आपलं अमूल्य मत शेतकरी विकास पॅनलला द्यावं हीच सर्वांच्या आमच्या पॅनलच्या वतीनं सर्वांना आवाहन आणि विनंती. सारडा विद्यालय सिन्नर येथे 28 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेतकरी विकास पॅनलमधून कब्बशी ही निशाणी घेऊन जगन्नाथ गंगाधर खैरनार आणि विजय रामनाथ तेलंग हे उमेदवारी करत असून प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन या दोन्ही उमेदवारांनी केलं आहे. शेतकऱ्यांचा विकास हा एकच ध्यास घेऊन उमेदवारी करणाऱ्या या दोन्ही उमेदवारांना व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.